पृथ्वीच्या पृष्ठभागावर तसेच आपल्या भोवती अनेक प्रकारच्या आपत्ती येत असतात या आपत्ती कालावधीमध्ये आपली भूमिका काय असली पाहिजे पण त्यासाठी या आपत्तीच्या वेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर आणि शास्त्रीय माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे म्हणून अशा वेळी काय करावं याची माहिती तुम्हाला या पाठाद्वारे देण्यात येणार आहे आपत्तीच्या काळामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे या कालावधीमध्ये टी आणि रेडिओवरील बातम्यांकडे सतत लक्ष दिले पाहिजे लक्षात घ्या अशा वेळी आपण बॅटरीवर चालणारा रेडिओ आणि मोबाईल वापरला पाहिजे तुम्ही उंच सखल भागात राहत असाल तर अशा भागात दरडी कोसळतात अशा वेळी टेकडीच्या पायथ्याशी थांबू नका पुराच्या वेळी नदीच्या काठापासून दूर जाऊन उंचावर ज्या ठिकाणी नदीचं पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी आसरा घेतला पाहिजे भूकंप झाल्यास काळजी घेणं गरजेचं असतं कारण भूकंपामुळे रस्ते खचतात जमिनीला तडे जातात रेल्वे ट्रॅकला तडे जातात त्यामुळे भूकंपाच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मार्ग व्यवस्थित असल्याची खात्री करा आपत्तीच्या वेळी मदत केंद्र किंवा छावणीचा घ्या जेणेकरून औषधे अन्नाची पाकिटे पाणी प्रथम उपचार इत्यादी मदत लवकर मिळू शकेल आगीसारख्या आपत्तींच्या वेळी बचावासाठी शाळा हॉस्पिटल रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशामक नळकांडे वापरा कोणत्याही आपत्तीच्या काळात प्रथमोपचाराची गरज असते अचानक उद्भवलेल्या आपत्तींवर वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ उपाययोजना होणे गरजेचे असते आणि म्हणून याविषयी आपल्याला माहिती होणे आवश्यक आहे अनेकदा आपल्यासमोर काही आपत्ती घडतात पण आपण इच्छा असूनही काही करू शकत नाही अशा काळात मदत करण्यासाठी प्रथम उपचार शिकणं हे आवश्यक आहे एखाद्या व्यक्तीला जखम झाली आणि रक्तस्राव झाला असेल तर त्या व्यक्तीला आराम वाटेल अशा पद्धतीने बसवावे किंवा झोपवावे रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावे अनेकदा भाजण्याच्या घटना आपल्यासमोर घडतात काही वेळा त्या किरकोळ असतात तर काही वेळी गंभीर असतात किरकोळ भाजलेले असल्यास जखम झालेला भाग पाण्याने धुवावा किंवा पाण्यात बुडवून ठेवावा अशा वेळी रुग्णास पिण्यासाठी पाणी द्यावे जखम पाण्याने धुतल्यानंतर निर्जंतमुख पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवून जखम त्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या कोणत्याही प्रकारचे तेलकट मलम यावेळी लावू नये आणि जखमेवर कोरडे ड्रेसिंग बांधावे भाजण्याची घटना गंभीर असल्यास प्रथम त्याला मानसिक आधाराची गरज असते कारण अशी व्यक्ती दुःखामुळे ऐकण्याच्या मनस्थितीत नसते प्रथम निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकावा व्यक्तीच्या अंगावर दागिने किंवा पायात बूट असतील ते काढावेत भाजल्यामुळे त्वचेवर फोड येतात ते फोडूही नका किंवा त्याला कोणतेही तेलकट मलम लावू नका व्यक्तीचे कपडे चिकटले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करू नका व्यक्ती जर शुद्धीत असेल तर पिण्यास पाणी द्या चहा कॉफी उत्तेजक पेय देऊ नका हे सर्व करत असतानाच तातडीने वैद्यकीय मदत घ्या अशीच उन्हाळ्यात नेहमी घडणारी घटना म्हणजे उष्माघात होय उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने उष्माघात होतो शरीराचे तापमान जास्त वाढल्यास उष्माघात होतो ज्यावेळी शरीराचं तापमान एकशे चार फॅरनाईट किंवा चाळीस सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तेव्हा उष्माघात होतो उष्माघात झालेल्या व्यक्तीला तुम्ही हरतरेने मदत करू शकता पण त्यासाठी योग्य माहिती आणि ज्ञान असण्याची गरज आहे असे घडल्यास रुग्णास सावलीत किंवा थंड ठिकाणी न्या त्याचे शरीर थंड पाण्याने पुसा त्याच्या मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवा अशा व्यक्तीस पिण्यास भरपूर पाणी किंवा सरबतासारखे पेय द्यावे जर रुग्णास उलटी झाली असेल किंवा अशक्तपणा आला असेल तर त्याची मान एका बाजूला करून त्यास उताने झोपवा आणि महत्वाचे म्हणजे तातडीने वैद्यकीय मदत घ्या किंवा दवाखान्यात सर्पदंश विद्यार्थी मित्र हो आपण सगळ्यांनी साप पाहिले असतील पण साप चावल्याने काय होते याची तुम्हाला माहिती आहे का आणि सगळेच साप चावल्याने माणसाचा सा मृत्यू होतो का सापांचा विचार करता त्यांच्या जवळजवळ दोन हजार जाती आहेत यातील काही जाती विषारी तर काही जाती बिनविषारी आहेत फक्त नाग फुरसे घोणस समुद्र सर्प या जाती फक्त विषारी आहेत बिनविषारी साप फक्त दंश करतात आणि त्यामुळे फार वेदना होत नाहीत विषारी साप चावला असल्यास त्याच्या काही खुणा दिसतात आणि ते सापाचा प्रकार आकार किती प्रमाणात विष शरीरात गेले आहे शरीराच्या कोणत्या भागाला दंश केलेला आहे तसेच दंश झालेल्या व्यक्तीचे वय आकार आणि आरोग्य यावर अवलंबून असते सगळ्याच सर्पदंशामध्ये प्राणहानी होत नाही परंतु भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो आणि काळजी न घेतल्याने मनुष्य दगावतो हल्ली अनेक सर्पमित्रांना सापांच्या जातींविषयी माहिती असते आणि ते साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात आपल्या आजूबाजूला सर्प दिसल्यास प्रथम सर्पमित्रांशी संपर्क साधा तरीही सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर ताबडतोब काय उपचार करायचे याची माहिती तुम्हीही करून घ्या सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्या झालेली जखम पाण्याने धुवा दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधा आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या कुत्रा चावणे हे देखील आपल्या आजूबाजूला घडत असते कुत्रा चावल्याने माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो अशा वेळी प्रथम उपचार आणि वैद्यकीय मदतीची गरज असते कुत्रा चावल्यास जखम निर्जंतुक द्रावणाने किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवा जखमेवर कोरडे कापड ठेवा वैद्यकीय सल्ला घ्या इलाज करा कर अशा वेळी अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याची गरज असते आत्तापर्यंत आपण आपत्तींचे प्रकार आणि अशा वेळी करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि प्रथमोपचार याविषयी माहिती घेतली अशा घटनांमध्ये जाणीव जागृती आणि लोकसहभाग याचे फार महत्त्व असते कोणत्याही आपत्तींचे नियोजन करताना लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असतो आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनाची जास्त गरज असते आपत्ती व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची दोन हजार पाचमध्ये स्थापना करण्यात आली आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचे काम ही संस्था करत आहे मित्रांनो आता आपण आपत्ती या विषयाची माहिती पाहिली आपत्ती या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात अशावेळी आपण सतर्क असलं पाहिजे आणि तातडीने त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते आपत्ती व्यवस्थापनामुळे आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी होते आणि तातडीच्या उपाययोजना आपण करू शकतो आपत्तींच्या वेळी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आवश्यक आहेत याची माहिती आपण या पाठाद्वारे घेतली आता तुम्ही तुमच्या मित्रांना अशा आपत्तींची माहिती देऊन त्यांना जागृत करू शकता सारांश अनेकदा भाजण्याच्या घटना आपल्यासमोर घडतात काही वेळा त्या किरकोळ असतात तर काही वेळी गंभीर असतात किरकोळ भाजलेले असल्यास आस जखम झालेला भाग पाण्याने धुवावा किंवा पाण्यात बुडवून ठेवावा अशा वेळी द्यावे जखम पाण्याने धुतल्यानंतर निर्जंतमुख पाण्याच्या कपडा भिजवून जखम त्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्या कोणत्याही प्रकारचे तेलकट मलम यावेळी लावू नये आणि जखमेवर कोरडे ड्रेसिंग बांधावे पुराच्या वेळी नदीच्या काठापासून दूर जाऊन उंचावर ज्या ठिकाणी नदीचं पाणी पोचणार नाही अशा ठिकाणी आसरा घेतला पाहिजे रक्तस्राव उष्माघात सर्पदंश धीर देणे प्रथम उपचार डॉक्टरांशी संपर्क आपत्ती व्यवस्थापन आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यांसाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय